मारे पकड़ा लंकेश यांच्या मारेकऱ्यांना तातडीने पकडा अशी मागणी महाराष्ट्र अंदिसच्या करण्यात आली पाच सप्टेंबर रोजी बेंगलोर येथे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा निर्गुण खून करण्यात आला त्याला एक आठवडा उलटून देखील मारेकरी पकडण्यात शासनाला अजून यश आले नाही डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार हे अजून फरार असताना त्याच पद्धतीने गौरी लंकेश यांचा खून होणे ही अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे त्यांच्या मारेकऱ्यांना तातडीने पकडले जावे आणि ह्या खुनाचा पानसरे दाभोळकर आणि कलबुर्गी यांच्या खुनाशी काही संबंध आहे का याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र सचिव मिलिंद देशमुख यांनी पुणे पत्रकार परिषदेत केली ते पुढे म्हणाले गौरी लंकेश प्राध्यापक कलबुर्गी यांच्या खुनाच्या नंतर त्यांचे मारेकरी पकडले जावेत यासाठी आग्रही भूमिका घेत होत्या त्या निमित्ताने जे निषेधाचे कार्यक्रम झाले त्यामध्ये देखील सहभागी होत्या एक निर्भीड पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती धर्माच्या नावाने जो उन्माद आणि कट्टरीकरण केले जाते त्याविरोधी त्या, त्या निर्भीडपणे आवाज उठवीत असत या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे ती पद्धत आणि डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी यांच्या खुनाची पद्धत यामध्ये मोठे साम्य दिसून येते तपास यंत्रणांनी ह्या सर्व गोष्टी सखोल तपास करावा अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली ते पुढे मनाले स्वातंत्र्य विचार मांडणाऱ्या आणि विवेकवादी लोकांच्या अशा प्रकारे होणाऱ्या हत्या हे एक प्रकारची दहशतवादी कृत्य आहेत व्यवस्थेमधील त्रुटींच्या विषयी प्रश्न उपस्थित करणे हे लोकशाहीत नागरिकांचे एक अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे आणि जोपर्यंत हे मारेकरी सापडत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र आणिच सातत्याने लोकशाही सनतशीर मार्गाने ह्याविषयी लढा देत राहील असे देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केले गौरी लंकेश यांच्या खुनाच्या मागे कोणत्या व्यक्ती आणि संघटना आहेत हे जरी स्पष्ट झालेले नसले तरी डॉक्टर दाभोळकर कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गी मारेकरी पकडले न गेल्याने या शक्तीचा जोर वाढतो आहे असे त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटले विवेकवादी विचारवंत कार्यकर्ते आणि पत्रकार संघटना यांच्या लढाईत विचारी नागरिकांनी सहभागी व्हावे आणि फरार मारेकरी शोधण्यासाठी शासनावर दबाव निर्माण करावा अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी पुणे राज्य सरचिटणीस थकसेन गोराने जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवानी उपस्थित होते